मित्रांनो, मी पत्रकार राहुल महाजन आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पाचोरा शहरातील एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहोत. तब्बल मागील काही कालखंडापासून सामाजिक कार्य करणारे किशोरभाऊ डोंगरे यांची समता सैनिक दलाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. समता सैनिक दल म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी तयार करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून ही संघटना आहे. अतिशय पुरोगामी संघटना म्हणून त्या संघटनेची ओळख आहे. आपल्यासोबत किशोरभाऊ डोंगरे आहेत, जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्याकडे माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कुठल्या पद्धतीने त्यांचं कार्य यानंतर सुरू राहणार आहे आणि काय जबाबदारी या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देण्यात आली आहे. भाऊ नमस्कार, गरजा महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम गरजा महाराष्ट्र या लोकभूमिक चॅनलला मी धन्यवाद देतो की आपण माझ्यासारख्या कळकळातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. खरं तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी स्थापन केलेले समता सैनिक दल गेल्या बऱ्याच काही कालखंडापासून या समता सैनिक दलाचे ध्येय उद्दिष्ट होते ते लिखित स्वरूपाचे बाबासाहेबांनी मांडलेले असताना सुद्धा या देशात किंवा महाराष्ट्रात काम पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधील गेल्या 28 जिल्ह्यांमध्ये व देशातील 7 राज्यांमध्ये समता सैनिक दलाची पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने या महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष आदरणीय धर्मभूषण बागुल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ही फळी उभारण्याचं काम जोमाने सुरू आहे. त्याचमुळे या पुरोगामी चळवळीला किंवा समता सैनिक दलाचा राज्यातील व देशातील मी पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून मला या जळगाव जिल्ह्याचा मान मिळाला आहे. नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मासाठी सुरू केलेली ही सामाजिक लढा हिला न्याय देण्यासाठी तळागाळातल्या सर्व सामान्य लोकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व माजलेल्या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यासाठी दिलेलं हे शस्त्र ज्याच्या 17 नाव समता सैनिक दल आहे याला न्याय देण्यासाठी व आपल्या 15 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील घराघरापर्यंत समता सैनिक दलाचं सैनिक व बाबासाहेबांचे पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार कसे पोहोचतील याच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आणि मी काम करणार आहे. म्हणजे एकंदरीत मागील काही वर्षांपासून किशोरभाऊ डोंगरे यांच्या माध्यमातून विविध आंदोलने, विविध उपोषणे या ठिकाणी करण्यात आली होती. अतिशय योग्य व्यक्तीला समता सैनिक दलाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपण नक्कीच पुढील वाटचालीसाठी किशोरभाऊ डोंगरे यांना शुभेच्छा देणार आहोत. गरजा महाराष्ट्र, राहुल महाजन, जळगाव.